नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र. भारताविरुद्ध अंतिम जी वन डे काल झाली, पाचवी फिरोजच्या कोटलावर जी खेळली गेली, या वन डे मध्ये ऑस्ट्रेलियानं भारतावर 35 रन्सनं विजय मिळवला आणि ही सिरीज 3-2 अशा फरकानं जिंकली. पहिल्यांदा असं झालेलं आहे की ऑस्ट्रेलियानं पहिल्या दोन वन डे गमावल्या आणि नंतरच्या तीनही वन डेमध्ये विजय मिळवला, भारताला भारताच्याच भूमीमध्ये पराभूत केलं. मात्र या पराभवाची कारणं नेमकी काय होती? भारताला एक चांगला प्रतिस्पर्धी खेळायला मिळाला होता आणि त्यामुळे कदाचित भारतानं चांगली संधी गमावली. वर्ल्ड कपच्या आधीची ही एका चांगल्या टीम बरोबर खेळली गेलेली शेवटची वन डे सिरीज होती. भारताला एक खूप चांगली संधी होती, पण ही जी चांगली संधी होती, या संधीचं सोनं भारतीय टीमला, टीम इंडियाला करता आलं नाही असंच म्हणावं लागेल. विराट कोहली टीममध्ये होता, रोहित शर्मा टीममध्ये होता, जसप्रीत बुमराह सारखा बॉलर टीममध्ये होता, भुवनेश्वर कुमार होता, मोहम्मद शमी सारखा बॉलर होता, संतुलित टीम होती, तरी देखील हा पराभव का झाला? या पराभवाची कारण मीमांसा आपण या विशेष शो मध्ये करणार आहोत. आणि खरं तर ही महत्वाची वन डे सिरीज होती. शेवटची जी मॅच होती कालची फिरोजच्या कोटलावरची, ती मॅच आपण हरलो होतो. 273 रन्सचं आव्हान आपल्या समोर होतं आणि भारताची टीम 237 रन्सवरच आटोपली. या विजयासह ऑस्ट्रेलियानं ही सिरीज 3-2 अशा फरकानं जिंकली. खरं तर टीम इंडियानं या सिरीजमधल्या पहिल्या दोन मॅचेस जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली होती आणि ही सिरीज आपण सहज खिशात घालू असा अंदाज सगळ्या टीम इंडियाच्या फॅन्सना होता. पण पुढच्या तीनही वन डे मॅचेस जिंकून ऑस्ट्रेलियानं भारतावर 3-2 असा सिरीज विजय संपादन केला. कुठेतरी त्यामुळं विराट सेनेची एक प्रकारे नाचक्की देखील झालेली आहे. तब्बल 28 महिन्यानंतर टीम इंडियानं मायदेशामध्ये ही सिरीज गमावलेली आहे. ऑक्टोबर 2016 पासून भारत मायदेशात 6 वन डे सिरीज खेळला आणि त्या सगळ्या भारतानं जिंकल्या. पण काल जी मॅच झाली ती मॅच आपण गमावली, सिरीज आपण गमावली, त्यामुळे भारताचा अश्वमेध कुठेतरी ऑस्ट्रेलियानं रोखला असं सध्या म्हणावं लागेल. मालिका 2-2 अशी बरोबरीमध्ये होती. मात्र पाचव्या मॅचमध्ये आपण बघितलं, उस्मान ख्वाजानं दमदार सेंचुरी झळकावली, पीटर हँडस्कोमनं दमदार हाफ सेंचुरी झळकावली आणि याच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं भारतासमोर 273 रन्सचं आव्हान उभं केलं होतं. आणि याच सगळ्या पराभवाची कारण मीमांसा आपण करणार आहोत, याचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक अभय गोवेकर सर आहेत. सर, स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. आणि खरं तर एक खूप महत्वाची ही सिरीज भारतासाठी होती, अशासाठी म्हणतोय मी, कारण वर्ल्ड कप आता तोंडावर आहे आणि वर्ल्ड कपच्या आधी एक चांगल्या प्रतिस्पर्ध्याविरोधात ही सिरीज खेळायची होती. सर, आपलं नेमकं याबद्दलचं काय मत आहे? का नेमका पराभव झाला असं वाटतं? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग मी. आणि दुसरी गोष्ट की कालच पराभव झाला रात्री आणि तुमचं हे चॅनल आहे जय महाराष्ट्र यांनी ह्याचे हे जे विश्लेषण करायचं ठरवलं हे अँड यू विल बी द फर्स्ट अमंगस्ट ऑल द चॅनल्स. आय हार्टली कॉंग्रॅच्युलेट यू. आणि आता आपण सुरुवात करूया. तुम्ही बऱ्याचशा विश्लेषण ऑलरेडी केलंय, ज्या ज्या मर्मावर बोलायचं होते ते सगळे घाव तुम्ही केलेलेच आहे. आता आपण थोडीशी चिरफाड करू, चिरफाड आणि सविस्तर चिरफाड करू. पहिल्यांदा अजिंक्य, पहिली आपण T20 2 हरलो, हरल्यानंतर बाउन्स बॅक झालो आणि पहिल्या दोन ह्या वन डे इंटरनॅशनल आपण जिंकल्या. ह्या जिंकल्यानंतर तो टेम्पो जर आणि पुढच्या मॅचचा जरी ठेवला असता तरी मालिका खिशात घालण्यासारखी होती. परंतु ज्या ह्या वन डे इंटरनॅशनलची काही पथ्य आहेत, ही पथ्य जर पाळता जर आली तर तुम्ही आरामात कुणावरही त्या पर्टिक्युलर दिवशी विजय प्राप्त करू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्या दिवशी जे काही कॅप्टन असे आहेत की ते फलंदाजी स्वीकारतात, तर काही चेस करायला त्यांना आवडतं. ह्याच्यामधला धोनी जर बघितलं तुम्ही, तर धोनी चेस करणारा कॅप्टन आहे. तो दुसरा एक कुठची जे प्रतिस्पर्धी आहे त्यांना तो फलंदाजीला ऑलवेज पहिला प्रेफरन्स देतो. त्याच्यावरून त्याची गणित वगैरे सर्व जे आहे ते तर ठरवतो आणि विजय प्राप्त करतो किंवा विजयाकडे नेतो. महत्वाचं सगळ्यात गोष्टी जर तुम्ही कालचं जर मॅच बघितली किंवा ह्या 2-3 जे बाउन्स बॅक झाले तो बघा. ख्वाजा इन फॉर्म जो आहे त्यांनी काल पण 100 केले. काल 100 केले, त्या 100 मध्ये त्याची खेळी बघा कशी आहे.
त्या खेळी त्यांचा जो फाउंडेशन जो होता पहिला जो ओपनिंग स्टँड बघा, ओपनिंग स्टँड नंतर दुसरी विकेट परत 100 रनची पार्टनरशिप, पहिले 100 त्याच्यानंतर दुसरी 100, 200 कडे गेले, 200 नंतर जसं पाहिजे तसा त्यांची जे मिडल ऑर्डर जी आहे ही त्यांना साथ देऊ शकली नाही, त्याच्यामुळे मध्ये जी मधली फळी जी होती ती आपण त्यांना पकडले आणि सापडले गेले ते. त्याच्यानंतर जी ह्या फॉर्मॅटमध्ये पार्टनरशिप जी आहेत ह्या पार्टनरशिप अत्यंत आवश्यक असतात, त्या पार्टनरशिप ज्या झाल्या आणि त्याच्यामुळे आणि शेवट जी आपण जे नेहमी डोनेशन्स वगैरे करतो फार महत्वाच्या गोष्टी असतात ते म्हणजे हे नो बॉल्स वाईड बॉल्स हे सर्व जे आपण अवांतर म्हणजे एक्स्ट्रा रन्स जे देतो हे देता कामा नये, किंवा 46 ते 50 ओव्हरचे ह्या ज्या 4 ओव्हर्स जे आहेत आपण कशी गोलंदाजी केली या दरम्यान किती धावा दिल्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. याच्यामध्ये आपण कमी पडलो त्याच्या म्हणजे साधारण जवळजवळ 230-235 नंतर 275 टप्पा ते गाठू शकले हे आपण केलेलं हे योगदान आणि डोनेशन्स त्याच्यामुळे त्यांना ती भरभक्कम जी धावसंख्या होती ती पार करता आली किंवा आपल्यासमोर तेवढं लक्ष ठेवता आलं. त्याच्यानंतर आपण जेव्हा बॅटिंग केली आपण जे आहे आपल्याकडे बरेचसे जे आहे अजूनपर्यंत आपल्याला जी ओपनिंग स्टँड जो आहे तो जसा पाहिजे तसा लाभला नाहीच आहे, किंवा तुम्ही असा एकही आपल्या 11 बघा ही जी आपली टीम खेळते त्याच्यामध्ये की बाबा एक एक आउट झाला तर दुसरा आहे, दुसरा आउट झाला तर तिसरा आहे, असा तुम्ही कोणावर विश्वास दाखवू शकता का? याच अनुषंगाने एक प्रश्न विचारतो, आपण अनुभवाचा मुद्दा उपस्थित करतात पण टीम इंडियाचे जे सध्याचे बॅट्समन्स आहेत सध्याची जी टीम आहे त्यामध्ये सातत्यानं बदल केले जात आहेत, कॉम्बिनेशन सातत्यानं बदलली जाते, कधी विराट कोहली 3 नंबरवर येतो, कधी ज्या वेळेला तो नसतो त्यावेळेला अंबाटी रायडू खेळतो, लोकेश राहुलचा पर्याय आपल्या समोर आहे, पण इतके सारे बदल एका वेळेला संघात करणं योग्य वाटतं का? कारण हे बदल देखील काही काही वेळेला अनपेक्षित असतात आणि गरजेचे नसतात, त्यामुळे देखील फरक पडू शकतो असं वाटतं. डेफिनेटली अजिंक्य यू हॅव स्ट्रक ऑन द बरोबर, जिकडे घाव घालायला पाहिजे तिथेच अजिंक्यने घाव घातलेला आहे. आता आपण विश्लेषणाचा सुरुवातीपासूनच बोलू, शेखर धवन हा याला म्हणजे कुठच्या निवड समिती सदस्याला त्याच्याबद्दल अतिप्रेम आहे हे बघायचं की त्याला जवळजवळ संपूर्ण वर्षभर जवळजवळ 17 त्याला जवळजवळ चान्सेस मिळाले, तेवढे अंबाती रायडूला मिळाले का? बघा अंबाती रायडूचं हे जो मला वाटतं इफ आय एम नॉट मिस्टेकन फक्त 3 त्याला मिळाले, या 3 तुम्ही कसे त्याला तुम्ही किती भरपूर संधी दिलीत, तर असं निवड समितीचं किंवा हे टीम मॅनेजमेंटचं अशी धोरणं असू नयेत, सगळ्यांना आपल्या समान नजरेमधून आपण सर्व धर्म समभाव आणि काय 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 गोष्टी ज्या बोलतो ह्या प्रत्यक्षात ज्या आहेत ह्या गोष्टी खेळामध्ये पण किंवा संघनिवड मध्ये किंवा न्याय जो आहे हा प्रत्येकाला मिळाला पाहिजे, असं आपल्याकडे हे न्यायदान होत नाही, म्हणजे फेवर करणं हे करणं ह्या सगळ्या गोष्टी येतात. आता दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण बोलूया की चहल आणि काल जाडेजा खेळला हरकत नाही, परंतु जे कॉम्बिनेशन जे आहेत हे अशी कॉम्बिनेशन जर खेळवली गेली तरच मॅचचा जो आउटकम आहे जे आपल्याला जे काय ध्येय गाठायचं आहे तर ध्येय गाठू शकतात. आता जेव्हा ओपनिंग मध्ये जर 17 याच्यामधून त्यांनी एखाद दुसरी 100 केली वगैरे तर इट इज ड्यू, पण जे चान्सेस दिले गेले असे त्या रायडूला दिले गेले असते तर त्यांनी पण परफॉर्मन्स केला असता. तुम्ही आता बघा कालचंच उदाहरण घ्या, हे झाल्यानंतर पण कोहली म्हणतो आमची ही टीम सर्व सिलेक्ट झालेली आहे किंवा काय आहे, एकच वेकेन्सी आहे आणि त्या वेकेन्सीवर आम्ही विचार करू. आता हे विचार करणं कोणीही एक ऑर्डिनरी मनुष्य जो आहे खेळ फॉलो करणारा तो म्हणेल सरळ म्हणेल की हार्दिक पांड्यासाठी ती जागा ठेवलेली आहे, बाकी सगळ्या गोष्टी सरळ. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, हे सर्व ज्या ज्या काय गोष्टी त्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात सर्व केलेल्या असतात, हे फक्त मलमपट्टी किंवा दाखवायच्या गोष्टी असतात. आपलेच ओठ आणि आपलेच दात ही बोलाची कडी नि बोलाचा भात ह्या सगळ्या गोष्टी आपण यावरून आपण जर एकंदरीत बघितलं तर हे जे काय आज काल आपण केलं किंवा जे काय हरलो आपण
3-2 ने आपण हरलो आहोत की आता त्याच्यानंतर जसं अजिंक्यने विश्लेषणामध्ये सांगितलं आता कुठे मॅच आहे मॅच मध्ये म्हणजे प्रॅक्टिस आहे प्रॅक्टिस होऊ शकते म्हणजे त्यांची नेट्सही होऊ शकतात स्पेशल कॅम्पही होऊ शकतात किंवा आता सर्कस चालू होईल ही आयपीएलची या आयपीएलच्या सर्कसमध्ये थोडीफार जे काय प्रॅक्टिस मिळेल तेवढी त्याच्यानंतर असं ज्या आवश्यकता ज्या भरगत मोठ्या नाव असलेली टीमच्या बरोबर संधी नाही याचा अर्थ प्रिपरेशन पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला दुसरीकडे कुठे चान्स नाही बिल्कुल आणि सर इंग्लंडमध्ये आहे वर्ल्ड कप आणि काहीच दिवस उरलेत आयपीएलमुळे बराचसा वेळ या सगळ्या प्लेयर्सचा जाणार आहे त्यामुळे प्रॅक्टिसला कितपत स्कोप राहील आपल्याला माहित नाही पण इंग्लंड सारख्या ठिकाणी वातावरणाशी जुळवून घेणं आणि तिथं वन डे सिरीज खेळणं भरपूर कॉम्पिटिशन आहेच आणि या वेळेला या वर्ल्ड कपसाठी स्वतः इंग्लंड विजेतेपदाचा दावेदार असल्याचं बोललं जात आहे ऑस्ट्रेलिया आता ज्या पद्धतीनं खेळली आहे 3 वन डे ऑस्ट्रेलिया देखील दावेदार असल्याचं आपण म्हणू शकतो साऊथ आफ्रिका तिकडे चांगली खेळतीये 4-0 ऑलरेडी त्यांनी श्रीलंकेला आता वन डे सिरीजमध्ये हरवलेलं आहे त्यामुळे सगळ्याच टीम पूर्ण तयारीनी खेळणार आहेत हा वर्ल्ड कप काही टीम्स ज्या आहेत त्या आणखी चांगलं खेळण्याचा प्रयत्न करत आहेत न्यूझीलंड आहे बिलकुल न्यूझीलंड आहे बांगलादेश सारखी टीम आहे जी सातत्यानं चांगली खेळतीये वेस्ट इंडिज सध्या चांगली खेळतीये त्यामुळे टीम इंडियाला हा वर्ल्ड कप सर सोपा जाणार नाहीये त्यामुळे प्रिपरेशनच्या दृष्टीनं आणि टीम कॉम्बिनेशन सारखं बदललं गेलं तर अनावश्यक बदल केले गेले तर त्याचा फटका बसू शकतो सर त्यामुळे कुठेतरी आता हे थांबायला हवं असं वाटतं जर तुमची टीम ठरलेली आहे तर मग का एक्सपेरिमेंट्स करायचे असा प्रश्न फॅन्स देखील विचारतात नाही डेफिनेटली फॅन्स काय ऑर्डिनरी कॉमन मनुष्य जो वृत्तपत्र वाचणार किंवा ज्याला खेळाची आवड आहे जे फॉलो करतात ज्यांची पॅशन आहे आणि या व्यतिरिक्त खेळाडू मग पास्ट असतील प्रेझेंट असतील ते सगळ्यात सगळीकडे चर्चा किंवा हे होणं साहजिकच आहे कारण महत्वाच्या गोष्टी बघा हे जे सिलेक्टर्स जे आहेत आपण अगोदर सिलेक्शन पासून सुरुवात करूया हे सिलेक्टर्स हे जे आहेत आपल्याकडे जशा ही पद्धत आहे की झोन प्रमाणे ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ अँड सेंट्रल हे 5 सिलेक्टर आहेत हे सुनील गावस्कर सारख्या महान लोकांनी किंवा अगोदर बऱ्याच जणांनी सांगितलंय जसं बोर्डाचा जो प्रेसिडेंट असला जो क्रिकेटरच असला पाहिजे आणि जसं सिलेक्शन मध्ये पण अगोदर नियम आले पण काय असतं की जसं आपल्या राजकारण्यांचं हे म्हणजे आपल्या राजकारणामध्ये असतं एक म्हणजे ही पार्टी आली ही पार्टीची दुसरी पार्टी आल्यानंतर ते बदलून टाका आणि आपलं सुरू करा त्याच्याच प्रमाणे जे पूर्वीचे नियम आलेले आता ज्यांनी टेस्ट विकेट जी आहे खेळणं राहिलं बाजूला खेळपट्टी ज्यांच्या नशिबी नाही आहे ते जर सिलेक्टर व्हायला लागले आणि 100 टेस्ट खेळलेल्यांना जर सिलेक्ट करायला लागले तर आम्ही आपण काय बोलूया आणि काय बघूया त्याच्यामुळे हे जे सिलेक्टर्स वगैरे आहेत जेव्हा बोर्डे वगैरे जेव्हा होते त्यावेळेला बोर्डाचं एक असं नवीन प्रिन्सिपल किंवा त्यांनी असा नियम करणार होते ते किंवा पास होणार होता की किमान 25 टेस्ट खेळलेला जो असेल तोच सिलेक्टर होऊ शकतो पण बघ आत्ताच आपण बोललो बोलाची कडी बोलाचा बातासातला प्रकार दे आणि सगळीकडे कसं होतं जे कोण प्रेसिडेंट येतात कोण येतात कमिट्या करतात एक कमिटी दुसऱ्या कमिटीला माहिती नसते वोटर्स असतं सगळं म्हणजे राजकारणातलं जे आहे तेच इथं कॅरी फॉरवर्ड ब्रॉड फॉरवर्ड होतं एकमेकांनी एकमेकाचं एकानी मारायचं दुसऱ्याने रडायचं आणि हे जी सोंग करायची तशाच हे जे आताचं जे आहे त्याचं परिपक्व म्हणजे ही आता जी सिलेक्शन कमिटी आहे जे काय मोहिंदर अमरनाथ म्हणाला की पॅक ऑफ जोकर्स वगैरे अर्थात त्याला त्या बाहेरचा रस्ता दाखवला पण त्याच्यामध्ये चूक नाही सुनील गावस्कर महान त्याच्याशिवाय काय बोलू शकत नाही त्यांनी बोलल्यानंतर त्याच्या त्याला कोणी हात लावला नाही पण मोहिंदर सफर झाला म्हणजे सांगायचं तात्पर्य काय जे आता तुम्ही म्हणालात की जे सर्वसामान्य बोलतात सर्वसामान्य नाही सगळेच बोलतात म्हणजे ज्यांना क्रिकेट येतं कळतं मग त्याच्यात वयोमान नाही काय नाही काय नाही पण जे हरलेलं दुःख जे आहे जे प्रतिनिधित्व हे करतात त्यांचं हे कालचं रडणं बघून तर नॅचरली कुणीही दुखावला जाऊ शकतो अजिंक्य बिलकुल दुखावला जाऊ शकतो पण जर आपण विराट कोहलीच्या कर्णधार पदाबद्दल बोललो तर महेंद्रसिंग धोनी असतानाचा विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी टीममध्ये नसतानाचा विराट कोहली थोडा वेगळा वाटतो कुठेतरी त्याला जो गायडन्स मिळतो धोनी असताना तो धोनी नसताना मिळत नाही कदाचित आणि त्यामुळेच असे अनावश्यक बदल केले जातात की काय असं वाटलं स्वाभाविक आहे या महत्वाच्या मुद्द्यावर आपण बोलूच या सोबतच ऑस्ट्रेलियानं 2-0 पिछाडीवर पडून 3-2 ही वन डे सिरीज जिंकली जो बाउन्स बॅक केला ऑस्ट्रेलियानं त्या बाउन्स बॅक बद्दल देखील आपण बोलूया काय नेमकं ऑस्ट्रेलियानं खास केलं याबद्दल बोलूया छोटासा ब्रेक घेतो मी लगेच परत येतो तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र
ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भारताचा पराभव नेमका का झाला याची कारण मीमांसा आपण करतो आहोत. मात्र कॅप्टन जो आहे टीम इंडियाचा विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी टीम मध्ये नसताना कदाचित त्याला जो गायडन्स मिळतो, त्याला जे मार्गदर्शन मिळतं, त्यात कुठेतरी कमतरता जाणवते आणि त्यामुळेच ऐन वेळेला ज्या वेळेला खरंच खूप चांगला निर्णय घेण्याची गरज असते त्यावेळेला ते निर्णय घेतले जात नाही, त्याचा फटका टीमला बसतो का याबद्दल देखील आपण बोलणार आहोत. ऑस्ट्रेलियानं जो परफॉर्म केला जबरदस्त त्याबद्दल आपण बोलणार आहोत. अभय सर, काय वाटतं नेमकं कोहली ज्या वेळेला धोनी टीम मध्ये असतो त्यावेळेला त्याची देहबोली, त्याची बॉडी लँग्वेज, त्याचं एकंदरीतच डिसिजन घेण्याचं जे प्रिसिजन आहे ते यामध्ये बदल दिसतो, धोनी नसतानाचा कोहली वेगळा वाटतो, काय नेमकं सर त्याबद्दल सांगता येईल? अजिंक्य, अतिशय महत्वाचं आहे. महेंद्रसिंग धोनी ही बिलॉंग्स टू रांची, थंड हवेचं ठिकाण आहे ना ते. थंड हवेच्या ठिकाणामुळे त्याचं डोकंही थंड आहे, त्याच्यानंतर त्याचा कल्चर, त्याची ती संस्कृतीमध्ये जो मोठा झाला आहे, त्याच्यामध्ये जो क्रिकेट जसं हार्ड वे फुटबॉलर क्रिकेटर होतो एक चुनी गो स्वामी बंगालचा, त्याच्यानंतर हा धोनी दुसरा, की जो दोन्ही चांगल्या प्रकारे खेळत होता. चुनी गोस्वामी इंडियाला रिप्रेझेंट केलेलं, तसंच ह्यांनी पण दोन्ही याला रिप्रेझेंट केलं. महत्वाचं कसं की तो जो कूल हेडेड, काहीही फरक पडत नाही जे फील्डवर आहे, कारण त्याची पोझिशनच अशी आहे, त्या विकेटकीपरची पोझिशन अशी आहे की अंपायरच्या चुकापासून बोलर्स, फिल्डर्स, बॅट्समन काय ज्या काय कोण चुका करत असतील तर ते बरोबर त्याला त्या जागेवरून सगळ्या गोष्टी कळतात. त्याच्यानंतर त्याचे जे काय जुगार खेळण्याचे जे प्रकार आहेत काय आहे, म्हणजे तो विश्वास टाकतो, जे गॅम्बलिंग करतो आणि त्या गॅम्बलिंगमध्ये त्याला यश मिळतं, हा धोनी आहे. सगळ्यांनाच तसं मिळू शकत नाही. बरं, दुसरं अतिशय महत्वाचं म्हणजे धोनी ग्राउंडवर असल्यानंतर किमान 70% हे कर्णधारपद तोच भूषवित असतो, बऱ्याच गोष्टी तो कोहलीला सांगत असतो वगैरे. कालचं जी तुम्ही मॅच बघितली तर तो नसताना, ऐकलं की नाही तुम्ही, कोहली आहे दिल्लीचा, अग्रेसिव्ह आहे, त्याला कुठून हो कॉर्क्रुक त्याला विजय भावा असतो, पण तो विजयला पण घाईलाही थोडा वेळ हा जातोच. त्याच्यामुळे हे तंत्र जे आहे त्याच्यामुळे त्यांनी थोडासा धीरज, थोडासा संयम ठेवणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तो गिफ्टेड आहे आणि हा एवढं खेळल्यानंतर पण थोडा अनुभव जर वापरला गेला आणि थोडं डोकं शांत जर ठेवलं तर बरं होईल. अजिंक्य, अतिशय महत्वाचं गोष्ट आहे की काल वॉर्नर नाही, त्याच्यानंतर स्मिथ नाही, जे वर्ल्ड कप मध्ये येणार आहे, बरोबर, हे नसताना त्यांची ओपनिंग स्टँड बघा. ओपनिंग स्टँड जवळजवळ 75, दुसऱ्याबरोबर 100 रनची, 150 नंतर आपल्यासारखीच गत झाली, परंतु त्यांनी जे नंतर मुकाबला केला आणि जे टेलेंडर्स म्हणा, ज्यांनी हे 273-275 पर्यंत जे काही केलं त्याच्यामुळे त्याचा फरक. आय अग्री विथ यू, धोनी मैदानात असणं फार गरजेचं आहे. त्याच्या प्रेझेन्समुळे बरेचसे आपल्याला मायलेज मिळू शकतं, बऱ्याचशा गोष्टी अचीव होऊ शकतात. बरोबर सर, आणखीन एक या निमित्तानं महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. जी आत्ताची ऑस्ट्रेलियन टीम आपल्या दौऱ्यावर आलेली आहे त्या ऑस्ट्रेलियन टीम मध्ये 3 महत्वाचे प्लेअर ऑस्ट्रेलियाचे खेळत नव्हते. वॉर्नर आणि स्मिथ तर नाहीच आहेत, मिचेल स्टार्क हा जो फास्ट बॉलर आहे ऑस्ट्रेलियाचा, जो सातत्यानं वन डे मध्ये चांगली कामगिरी करतोय ऑस्ट्रेलियासाठी. गेल्या 6 वन डे सिरीज जरी ऑस्ट्रेलियानं गमावलेल्या असल्या तरी मिचेल स्टार्कचा परफॉर्मन्स त्यात चांगला होता आणि या 6 वन डे सिरीजमध्ये वॉर्नर आणि स्मिथ हे दोघेही नव्हते. वर्ल्ड कपला ते असणार आहेत, हे तिघही फिट असतील, खेळणार असतील, तर एक मोठं आव्हान ऑस्ट्रेलियाचं तर असेलच. मात्र वर्ल्ड कपच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर टीम इंडिया समोर जवळपास सगळ्याच टीमचं आव्हान आहे, त्यामुळे टीम इंडियाला आपला परफॉर्मन्स तर उंचवावा लागणारच आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या विषयी जर बोलायचं झालं तर स्पेसिफिकली या प्लेयर्समुळे ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कपला गवसणी घालणं आणखी सहज आणि सोपं होईल असं वाटतं का? डेफिनेटली, आय टोटली एन्टायरली अग्री विथ यू. सी, त्यांची निवड किंवा त्यांचे जी पद्धत आहे त्यांच्या पद्धती फार वेगळ्या आहेत, व इन द सेन्स की ते प्रत्येक खेळाडूवर भयंकर विश्वास टाकतात. आता उदाहरणच घेतल्यानंतर, आता हा त्यांचा जो विकेटकीपर आहे, विकेटकीपर ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा विकेटकीपर म्हटल्यानंतर बॅकबोन ऑफ द टीम, तो विकेटकीपर चांगला असल्यानंतर त्याची बॅटिंग जी आहे हा ऑस्ट्रेलियामध्ये बोनस समजला जातो. फक्त त्याची विकेटकीपिंग म्हटल्यानंतर त्याच्या विकेटकीपिंगमुळे कुठचाही सामना हरता कामा नाही वगैरे, त्याचं सर्व जे आहे महत्वाचं जे आहे हे विकेटकीपिंग, म्हणजे तो विकेटकीपर ब्रिलियंट असला की तो
विकेटकीपरच म्हणूनच टीममध्ये येणार. आपल्याकडे तसं नाही आहे. इवन ॲलन नॉट आणि बॉब टेलर अशा प्रत्येक बऱ्याच ठिकाणी आहेत, पण प्रेफरन्स जो आहे तो मोर ऑर लेस, आता ऑस्ट्रेलियाचं तुम्ही नाव घेतलं, त्याचे बरेच न्यूझीलंड असे बरेचसे जण आहेत, हे केवळ फक्त त्या एकाच पोझिशनला महत्व देतात. आणि टीम आमच्याकडे जर या गोष्टी करायच्या जर असेल तर आपल्याला प्रत्येक, आपल्याकडे वन डाऊनचा प्रॉब्लेम आहे, ओपनिंग अजून ठरलेली नाही, मिडल ऑर्डर जे आहेत हे जसं त्यांचा रोल करायला पाहिजे, आज करतील उद्या नाही, म्हणजे आपल्याला त्यांच्यावर भरोसा ठेवू शकत नाही, कन्सिस्टन्सी नाही आणि प्लेयर्सच ठरलेले नाहीत, तर मग तुम्ही काय करणार? त्याच्यानंतर येतो मिडल ऑर्डर मधले ऑलराऊंडर्स आहेत. अगोदर आपण इंडिया जे काय वर्ल्ड कप वगैरे सर्व जिंकले वगैरे त्याच्यामध्ये अजिंक्य अतिशय महत्वाचं म्हणजे ऑलराऊंडर्स किती होते आणि त्यांचे रोल किती. म्हणजे आपण कपिल देव 83 पासून जर विचार केला त्याची उत्तर आपल्याला सरळ आणि सोपी मिळू शकतात. त्याच्यानंतर टेल एंडर्स म्हणजे बोलर्स कोण घेणार, कुठचं कॉम्बिनेशन आहे. आता चहल जो आहे आणि त्या तो यादव हे कॉम्बिनेशन आहे, तर काल आपण कोणाला खेळवलं? यू गॉट माय पॉइंट? ह्या जे कॉम्बिनेशन जे आहेत एकमेकाला सपोर्ट करणं, हे जे कॉम्बिनेशन जे आहे, हे कॉम्बिनेशन येणं हे फार महत्वाचं आहे. सिलेक्टर्सला जर चांगली बुद्धी झाली किंबहुना आता हे टीम मॅनेजमेंट जे आहे, इथे फेवरेटिझम वगैरे आपला वगैरे तो आपला तुमचा परका हे असं सर्व न येता भारताचं केवळ भारताचं हित आणि भारताचा जय जर तुम्ही जर हे धोरण ठेवलं आणि जर संघ निवड केलात, त्यांना संपूर्ण विश्वास दिला आणि योग्य प्लॅनिंग त्यांचे प्लान्स एक्झिक्युशन हे जर झालं तर तुम्ही कुठे विजयाची स्वप्न बघू शकतात, अन्यथा नाही. बिलकुल, कारण हा टीम गेम आहे. इथे कुठचे बाकीच्या खेळांमध्ये अजिंक्य प्रोव्हिजन आहे, एक पॉइंट गेला तर दुसरा पॉइंट आपण घेऊ शकतो. इथे एका खराब बॉलला जर आपण आउट झालो तर दुसऱ्या इनिंग सर्वात दुसऱ्याला आपला पर्याय नाही, त्याच्यात सुविधा आपल्या नाही. बिलकुल, म्हणजे आउट मीन्स आउट. बिलकुल सर, एक थोडक्यात शेवटचा प्रश्न विचारतो, थोडक्यात त्याचं उत्तर द्या. वर्ल्ड कप तोंडावर आहे, सेमीफायनलमध्ये कोणत्या चार टीम्स दिसतील असं तुम्हाला वाटतं आणि भारत या चार टीम्समध्ये असेल का असं वाटतं? नाही, भारताचं काही सांगता येत नाही. आपल्याला आपण येऊ शकतो पण ह्या हे जे आहे हे उत्तर ट्रिकी आहे, कारण अतिशय महत्वाचं ह्या जर मॅचेस जिंकताना त्या दिवशी पर्टिक्युलर कोणाचा परफॉर्मन्स कसा होईल तो महत्वाचा आहे. तुमचं अनालिसिस काय सांगतं, चार टीम्स नेमक्या कोणत्या असतील असं वाटतं? आता सिन्स यू आर माय व्हेरी गुड फ्रेंड आय हॅव टू स्टेट दॅट ऑस्ट्रेलियाला चांगला चान्स आहे, इंग्लंडला दुसरा चान्स आहे, साऊथ आफ्रिकाला तिसरा चान्स आहे आणि चौथा आपला आहे. आपला आहे नाही असं नाही, आपण आहोत, पण त्या दिवशी तो मानसिक दबाव सांभाळणं आणि प्रतिस्पर्धीपेक्षा जास्ती चांगलं बॅटिंग बोलिंग आणि फिल्डिंग तिन्ही डिपार्टमेंटमध्ये परफॉर्मन्स चांगला करणं हीच आपली विजयाची सूत्र असतील. बिलकुल, चांगलं परफॉर्म करणं, कन्सिस्टंटली परफॉर्म करणं, चांगली टीम सिलेक्ट करणं, जी टीम कन्सिस्टंटली चांगलं खेळेल आणि भारताच्या विजयामध्ये जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युट करेल अशी टीम सिलेक्ट करणं आणि या सोबतच त्या इंग्लंडमधल्या स्विंग होणाऱ्या कंडिशन्समध्ये जुळवून घेणं हे खूप महत्वाचं आहे टीम इंडियासाठी. जर वर्ल्ड कपमध्ये टॉप 4 टीम्समध्ये भारताला प्रवेश करायचा असेल तर अभय गोवेकर सर देखील या संदर्भात अग्री करतायत, त्यांनी देखील हेच सांगितलंय. मात्र सध्याचं जे कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट आहे हे जर पाहिलं आपण तर भरपूर असे फॅक्टर्स आहेत की ज्या फॅक्टर्सना टीम इंडियाला आता सामोरं जायचं आहे. आयपीएल देखील आता समोर येत आहे, आयपीएल मध्ये देखील प्लेयर्सचा कस लागणारच आहे, मात्र खरा कस जो लागणार आहे तो वर्ल्ड कप मध्ये लागणार आहे. गोवेकर सर तुम्ही आलात आणि अतिशय उत्तम विश्लेषण केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पराभव का झाला भारताचा याचं विश्लेषण आपण केलं, त्याची कारणमीमांसा केली. या पराभवानंतर भारत त्याच्यामध्ये विचार करेल, बदल घडवून आणेल आणि वर्ल्ड कप पुन्हा एकदा भारतात येईल अशी आशा आपण करूया. आता मी इथंच थांबतो, तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.